क्रिकेटमधील महाराजा सौरव गांगुली। क्रिकेटमधील दादा म्हणून सर्व परिचित असणाऱ्या सौरव गांगुलीचा आज वाढदिवस। सौरव गांगुली भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार म्हणून आजही ओळखला जातो। 2003 विश्वकरंडकात त्याच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघानं उपविजेतेपदापर्यंत मजल मारली होती। टीम इंडियाला सौरवनं अनेक देदीप्यमान विजय मिळवून दिलेत। आक्रमक फलंदाजी हे त्याच्या फलंदाजीचं वैशिष्ट्य। बेंगॉल टायगर, प्रिन्स ऑफ कोलकाता, महाराजा आणि दादा या नावानंही त्याला संबोधलं जातं। याच दादाच्या नेतृत्वात भारतानं अनेक इतिहास आपल्या नावे कोरलेत। आपल्या टीममध्ये लढवय्या वृत्ती निर्माण करणारा कर्णधार म्हणून त्याची ओळख आजही आहे। 1996 इंग्लंडमध्ये क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर त्यानं पदार्पणातील कसोटी सामन्यातच शतक ठोकलं होतं। अशी कामगिरी करणारा तो क्रिकेट विश्वातला केवळ तिसरा खेळाडू आहे। त्यानंतरच्या कसोटीतही त्यानं शतक ठोकलं होतं। गांगुलीच्या नावे 15 कसोटी शतकं आणि 22 एकदिवसीय शतकं आहेत। एकदिवसीय सामन्यात 10,000 धावा काढणारा गांगुली जगातला 7वा तर भारतातला 2रा फलंदाज आहे। सौरव गांगुलीचा एक किस्सा आजही अनेक क्रिकेट प्रेमींच्या आठवणी ताज्या करतो। 2002 इंग्लंड दौऱ्यावर असताना दादाने इंग्लंड विरुद्ध नेटवेस्ट ट्रॉफी जिंकल्यानंतर आपलं टी शर्ट काढून आनंद साजरा केला होता। त्याचं कारण त्याला अँड्रू फ्लिंटॉफला त्याच्याच भाषेत उत्तर द्यायचं होतं। भारत दौऱ्यावर असताना फ्लिंटॉफ वानखेडे स्टेडियमवर टी शर्ट काढून मैदानात धावला होता आणि त्यानं भारतीय टीमला कमी लेखलं होतं। त्यामुळे दादानं इंग्लंडला त्यांच्याच घरी जाऊन हरवलं आणि फ्लिंटॉफला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं होतं। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यानं सोन्याची कोंबडी समजल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये आपली उपयुक्तता सिद्ध केली। आयपीएलच्या पहिल्या मोसमात त्याने कोलकाता नाईट रायडर्स या संघाचं नेतृत्व केलं होतं। पुणे सहारा वॉरियर्स या संघाचं देखील त्याने प्रतिनिधित्व केलं। सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर देखील तो क्रिकेटपासून दूर नाही राहू शकला। अनेक प्रकारे तो क्रिकेटची सेवा करत आहे। सध्या सौरव गांगुली बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी आहे। वाढदिवसानिमित्त सौरव गांगुलीला दैनिक प्रभातच्या वेबसाईट तर्फे खूप साऱ्या शुभेच्छा।